आरोग्य जागृती मंडळी, अजून एक आश्चर्य आणि आनंदाची बाब माझ्यासाठी अशी की छत्रपती संभाजीनगर मध्ये आल्यानंतर अशी एक अवलिया व्यक्ती मला भेटली, डॉक्टर अवले शेख म्हणून. आणि ज्या व्यक्तीने असा एक वसा घेतलेला आहे, त्यांनी जीवनाचा स्वतःचा एक मार्ग नक्की करून ठेवलेला आहे, त्या मार्गावर त्यांनी एवढाच विचार केला आहे की जे जे कोणी या राज्यामध्ये, या जिल्ह्यामध्ये, या शहरामध्ये कॅन्सरग्रस्त असतील, खास करून त्यांच्यासाठी मी काय करू शकतो. आणि म्हणून दिवस रात्र झटणारी ही एक व्यक्ती मी पाहिली, त्यांना मी भेटलो, मला अतिशय आनंद वाटला. आणि म्हणूनच मला असं वाटतं की आपण देखील, आपल्या उपनिषदांनी सांगितलेले की पहिला देव हा मातृदेवो भव आहे, दुसरा देव पितृदेवो भव आहे. मग आपल्यासाठी खऱ्या अर्थाने माता पिता हेच आपले देव आहेत, पण तरी सुद्धा याच देवांना आपण अडगळीत टाकलेय, वृद्धाश्रमात टाकलेले, घरी एकट सोडलेले. आपण मात्र छान पैकी जीवनाचा आनंद लुटण्यासाठी पत्नी बरोबर, मुलाबरोबर आपण बाहेर राहतोय. अशी जी जी कोणी मंडळी आहेत, त्यांना ठीक आहे, काय त्यांना फेडायला लागेल ते तो विषय वेगळा, पण तरी देखील अशा माता पित्यांच्या साठी म्हणून मात्र ही व्यक्ती खऱ्या अर्थाने पुढे येते आहे. आणि त्यांना जी जी काही व्याधी असेल, खास करून अशा पद्धतीने, म्हणजेच काय तर रोगमुक्त महाराष्ट्र करण्याची त्यांची इच्छा आहे. बस एवढंच त्यांचं म्हणणं आहे की गुरुजी, तुम्ही जे म्हणतात ना आरोग्य धनसंपदा, पहिल्यांदा आरोग्य महत्वाचं आहे. सर सलामत तो पगडी पाचा असेल, पगड्या भरपूर आहेत, सर नसेल उपयोग काय. आणि म्हणून केवळ आणि केवळ या एकमेव उद्देशासाठी झटणार आहे अशी व्यक्ती मी पाहिली. आणि त्यांना भेटून मला अतिशय आनंद वाटला की खऱ्या अर्थाने ही आरोग्य जागृती नावाचं एक सुंदर असं ते मासिक त्रैमासिक चालवतात, आणि त्याच्यामध्ये देखील त्यांनी संपूर्णपणे याच विषयाला वाहिलेलं खरं तर हे मासिक आहे. आणि या माध्यमातून पण मी सर्व समाजाला विनंती करू इच्छितो की जिथे कुठे व्याधीग्रस्त असतील तुम्ही संपर्क करतातच, यात शंकाच नाही. अरे पण मदतीचे हात महत्वाचे नाही का? मग ज्यांच्याकडे जे काही आहे ते निदान आपण त्यांच्यासाठी काही देता आलं तर मला असं वाटतं याच्यापेक्षा पुण्याचं काम काय. आई कोणाची का असेना ती, वडील कोणाचेही का असेना, पण तरी सुद्धा शेखांनाच काय गरज पडली की नाही, सगळ्यांच्या आई वडिलांच्या साठी मीच काहीतरी झटलं पाहिजे. मग आपणही त्याच्यात काहीतरी हातभार लावावा अशी विनंती मी सर्व समाजातल्या सर्व घटकांना करू इच्छितो. जात पंथ काय संप्रदाय काही महत्वाचं नाही मंडळी, प्रत्येकाचं शरीर आणि प्रत्येकाचं आरोग्य हे महत्वाचं आहे. आणि रोगमुक्त महाराष्ट्र करण्याचा हा जो चंग या व्यक्तीने बांधलेला आहे, आपण सर्वांनी मिळून त्यांना साथ देऊया एवढं तरी मी आपल्याला विनंती करतोय. सर, युवा पिढी जे व्यसनाधीन जास्त होत आहे, दिवसांदिवस वाढत चाललेलं आहे, यावर त्यांना काय संदेश शेअर करतोय मंडळी? अजून एक गोष्ट खटकणारी मी आजकाल सगळीकडे पाहतो. पहा काय झालंय की घराघरात पश्चिमेचं वारं जास्त आमच्याकडे यायला लागलं. पश्चिमेचं वारं जेव्हापासून आमच्याकडे आलं, तशी आमची मुलं जी आहेत ती एडिक्ट व्हायला लागली. मग ती कशाच्या बाबतीत, मग मोबाईल असेल, फेसबुक असेल, इंस्टाग्राम असेल, सोशल मीडिया असेल, ते ठीक आहे समजा, पण त्याच बरोबरीने नाना प्रकारची व्यसनं त्यांना लागायला लागली. आज घरामध्ये बसलेले असताना तुम्हाला एकाच वेळेला 200 प्रकारचे चॅनल बघायला मिळतात, न बघावं असंही सगळं बघता येतं. तुमच्या खिशामध्ये सगळं जग सामावलेलं आहे मोबाईलच्या रूपाने, आणि त्यामुळेच वाईट विचार आणि वाईट संगती ज्या आहेत त्या आजकालच्या तरुण पिढीला लागलेल्या आहेत. फार दुःख होतं मंडळी, म्हणजे तरुणांना कुठे काहीतरी एखादा उत्साह असावा की जीवनात मला हे प्राप्त करायचं आहे. मी असं म्हणतो की आपले आदर्श कोण असावे? अरे आदर्श असे असावे की ज्यांच्या गावामध्ये प्राथमिक शाळेपेक्षा काहीही नव्हतं अशी व्यक्ती जगप्रसिद्ध सायंटिस्ट होते, भारतरत्न होते, या देशाचे राष्ट्रपती होते, असे डॉक्टर APJ अब्दुल कलाम कुठे. आणि त्याचप्रमाणे आजची ही तरुण पिढी वाहवत जाणारी व्यसनाधीनतेमध्ये चाललेली कुठे, माता पित्यांना काय यातना होत असतील याचा विचार करा. अरे माता पित्यांचाही विचार सोडा, आपण आपण आपलं आयुष्य बर्बाद करतोय आपल्याच हाताने, हे मात्र मी आपल्याला सांगू इच्छितो. आणि त्यामुळे हात जोडून विनंती की कुठल्याही व्यसनाच्या अधीन आपण राहू नये, एवढीच फक्त मी सर्व तरुणांना विनंती करतोय. कारण खऱ्या अर्थाने तरुण जगला तर राष्ट्र टिकेल, हे लक्षात घ्या. म्हणून मी नेहमी असं सांगतो की माझे विचार जे आहे ते बालकांसाठी नाही आणि वृद्धांसाठी नाही, कारण बालक जे असतात ते भविष्यात जगत असतात. मी डॉक्टर होणार, वकील होणार, इंजिनियर होणार, त्यांना माहितीच नाही खरं होणार की नाही होणार, पण जगतायत कुठे, भविष्यात जगतात. वृद्ध मंडळींची तुम्ही गप्पा मारा, आमच्या काळी सोन्याचा भाव, जमिनीचा भाव, तुपाचा भाव, म्हणजे ते जगतात ते भूतकाळ. मला वर्तमानात जगणारा व्यक्ती पाहिजे, तो असतो तरुण.
आणि तीच तरुण पिढी जर बिघडली तर राष्ट्र कधीही घडू शकत नाही, हे राष्ट्र विश्वगुरु होऊ शकत नाही। म्हणून तरुणांना एक मी संदेश देऊ इच्छितो की तुम्ही निश्चित उत्तम शिक्षण घ्याल यात शंकाच नाही, पण व्यसनामुळे मात्र तुमचं संपूर्ण आयुष्य बर्बाद होणार आहे। आणि त्यापासून आपण स्वतः वाचा आणि आपलं कुटुंब वाचवा, आपलं शहर वाचवा, आपला समाज वाचवा आणि आपलं राष्ट्र वाचवा, अशी मी विनंती या संपूर्ण तरुण मंडळींना करू इच्छितो। आरोग्य जागृती।